पाहुया पुढची बातमी. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज लोकसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतील. संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलण्याची शक्यता सुद्धा आहे. तर गृहमंत्री अमित शहा ओवेसींवर झालेल्या हल्ल्याबद्दल निवेदन सादर करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती कोविंद यांनी 31 जानेवारी रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनाला केलेल्या अभिभाषणाने झाली होती. तसंच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला 2 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती. सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी सरकारच्या कामगिरीचा गौरव केला, तर विरोधकांनी महागाई, बेरोजगारी यासह विविध विषयांवर अपयशी ठरल्याचा आरोपसुद्धा केंद्र सरकारवर केला होता.